नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये. आज आपण रिव्हिजिट करूया मंगळाष्टके वन्स मोर या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, सई दामणकर, कादंबरी कदम आणि हेमंत ढोमे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत समीर जोशी. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. मंगळाष्टके वन्स मोरची स्टोरी आहे प्रेमविवाह केलेल्या सत्यजित पाठक आणि आरती यांची. यांचं कॉलेजपासूनच प्रेम असतं. सत्यजित सेल्समध्ये काम करत असतो तर आरती गृहिणी असते. त्यांना कोणीही मुलबाळ नसतं. त्यांचा संसार सुखी चाललेला असतो पण सत्यजित त्यामध्ये मनाने सुखी नसतो. लग्नाच्या काही वर्षानंतरच त्यांच्यामधील स्पार्क कमी झालेला आहे आणि एके दिवशी सत्यजित आपल्या मनातील जी खतखत चालू आहे ती बाहेर काढतो. त्यांच्या दोघांमध्ये मोठं भांडण होतं आणि आरती घर सोडून निघून जाते. खरं तर सत्यजितच तसं तिला सांगतो आणि तो तिला थांबवत सुद्धा नाही. त्यांच्या नात्यात जी दरी निर्माण होते, मग ती पुढे त्यांच्या नात्यातील दरी अजून वाढत जाते का? की दोघे एकमेकांना वेळ देऊन परत एकत्र येतात हे पाहण्यासाठी तुम्हाला हा थॉट प्रोव्होकिंग सुंदर चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल. यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट. पहिले बोलूया काही पॉझिटिव्ह पॉइंट्स बद्दल. आपल्या मराठीत किती विषयांवर चित्रपट बनले आहेत हे आपल्याला सुद्धा माहीत नसेल. आता बघा ना, एखाद्या प्रेमविवाह झालेल्या जोडप्यांच्या आयुष्यातील एकमेकांबद्दलचा स्पार्क संपला. जी व्यक्ती आधी हवीविषयी वाटत होती आता त्याच व्यक्तीसोबत राहायला गुदमरायला होते. एक प्रकारची घुसमट होते. काळजी घेणं चांगलं असतं पण अति काळजी, अति प्रेम यांमुळे सुद्धा नात्यांमध्ये समस्या, वाद निर्माण होऊ शकतात. असा विषय सुद्धा मराठीमध्ये मांडण्याचा प्रयत्न झाला हे विशेष. म्हणून मंगळाष्टके वन्स मोर हा चित्रपट काही प्रमाणात खास ठरतो. सगळं कसं दुसऱ्याच्या मताप्रमाणे चालायला लागलं की आपलं सुद्धा अस्तित्व काय राहतं, आपली घुसमट होते, याचं चित्रण हा चित्रपट अचूक मांडतो. त्यानंतर ज्या जॉब्समध्ये डेडलाईन्स असतात, सेल्समध्ये काम करणाऱ्या लोकांचं आयुष्य किती ताणतणावयुक्त असतं, याचं चित्रसुद्धा हा चित्रपट आपल्यासमोर मांडतो. यामध्ये सई दामणकर हे पात्रसुद्धा एक वेगळं विश्व आपल्यासमोर मांडतं. अभिनयाबद्दल बोलायचं तर हा चित्रपट नाटकासारखा आहे. 90% संवाद या चित्रपटात आहे आणि संवादातूनच लेखक आणि दिग्दर्शक यांना काय मांडायचं आहे ते दाखवलं आहे. आणि ते शक्य झाले स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या अभिनयामुळेच. जेव्हा सत्यजित आणि आरतीमध्ये भांडण होतं तो सीन लक्षात राहतो. त्या सीनमध्ये तर स्वप्नील जोशी मुक्ता बर्वे यांच्यावर वरचढ ठरतो. त्यांनी कमाल अभिनय केला आहे. आता बोलूया काही निगेटिव्ह पॉइंट्स बद्दल. एक गोष्ट समजत नाही, जी की आरती कॉलेजमध्ये मॉडर्न होती, मॉडर्न वेस्टर्न कपडे घालायची, ती लग्नानंतर एकदम काकूबाई का दाखवली आहे, इतका बदल कसा झाला? आणि ते चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच एस्टॅब्लिश केलं आहे, त्यामुळे ते जरा पटत नाही. त्यानंतर सई आणि स्वप्नील यांचं कॅफेमधील वागणं सुद्धा नॉर्मलाइज केलं आहे. भले मैत्री आहे पण मर्यादा असायला पाहिजेत असं वाटतं. हा मुद्दा येतो कारण स्टोरीमध्ये अफेअरचा मुद्दा पुढे मांडला आहे, तोही चित्रपटाच्या शेवटी. मग तो मुद्दा इतक्या पटकन आटोपता घेतला आहे की स्क्रीन प्ले मध्ये गडबड झाली आहे असं वाटायला लागतं. शेवटी आरतीचं मतपरिवर्तन इतक्या पटकन होतं की आपल्याला धक्का बसतो. बाकी चित्रपट एकदा नक्की बघण्यासारखा आहे. तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तुमचा रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.